आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ताजी बातमी येते. आताच्या घडीची महत्वाची अशी बातमी आहे, मुंबईतून ही बातमी आहे. आताच्या घडीची महत्वाची अशी बातमी आहे, ताजी बातमी येते बुलेटिनच्या सुरुवातीलाच. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. दिवा स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरलेला आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. दिवा स्टेशनजवळ मालगाडीचा डबा घसरल्याने फास्ट ट्रॅकवरची वाहतूक ठप्प झालेली आहे आणि यामुळे प्रवाशांचा त्यांचे अतोनात हाल होतो आहे. प्रवाशांना मोठा त्रास या घटनेमुळे सहन करावा लागतो आहे. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, गर्दीची वेळ आहे आणि अशा वेळी डबा घसरल्यानं फास्ट ट्रॅकवरची वाहतूक ठप्प झालेली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी फोनलाईनमधून आपले प्रतिनिधी आतिश भोईर सध्या आपल्या सोबत आहे. आतिश, आपण पाहतोय की आता चाकरमानी घरी परतण्याची वेळ आहे आणि अशा वेळी ही दुर्घटना झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ आता विस्कळीत झालेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. आतिश, मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे. मुंब्रा आणि दिवा याच्या दरम्यान जो पार्सिक भोगत आहे तिथे मालगाडीचा डबा हा घसरल्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झालेली. आता सांगण्यात येते की जो फास्ट ट्रॅक आहे त्या फास्ट ट्रॅकवरती जी मालगाडी आहे तिचा डबा आहे तो घसरल्यामुळे वाहतूक पूर्ण जी आहे ती स्लो ट्रॅकवरना वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता फास्ट ट्रॅक हा पूर्णपणे बंद झालेला आहे, त्यामुळे मोठी खूप वेळ लागणार आहे. मुंबईकडे जे मुंबईकडून जे येणारे जे लोक आहेत त्यामुळे पूर्ण वेळापत्रामध्ये बदल झालेला आहे, त्यामुळे कमीत कमी अर्धा तर